स्वरणाला कोण घाबरतंय? अनेकदा विज्ञानात मोठे आणि कठीण शब्द असतात आणि मग यात गणिताची भर पडते आणि म्हणून अनेक जणांना त्यांची भीती वाटते, पण आपण त्यातले नाही. आपल्याला विज्ञान समजतं, आपण विज्ञान म्हटलं की घाबरत नाही. आता त्वरणाचंच उदाहरण घ्या ना, हे आहे का कठीण? अजिबात नाही. हा मोटरसायकलचा आवाज ऐका. एक, तुम्ही असं म्हणू शकता की वेळ जातो तसा मोटरसायकलचा वेग वाढतही नाही किंवा कमीही होत नाही, यात वेळेनुसार बदल होत नाही. दोन, आता तुम्ही म्हणू शकता की जसा जसा वेळ वाढला तसा वेग वाढत गेला, म्हणजे वेग वेळेबरोबर वाढत गेला. तीन, आता इथे आपल्याला सरळ सरळ समजतंय की मोटरसायकलचा वेग कमी होत गेला आहे. जस जसा वेळ पुढे जातो वेग कमी होतो, वेग वेळेबरोबर कमी होतो. पण या रेषा ग्राफ पेपरवर कशा दिसतील? हा ग्राफ सांगतोय की आपण बघितलेल्या तीन स्थितींमध्ये वेग वेळेच्या अनुषंगाने कसा बदलतो. पहिल्या बाबतीत वेग सुरुवातीपासूनच 20 मीटर प्रतिसेकंद आहे आणि तो शेवटपर्यंत तेवढाच राहतो, तो वाढतही नाही आणि कमीही होत नाही. दुसऱ्या स्थितीत 0 सेकंदाला म्हणजे सुरुवातीला वेग 0 मीटर प्रतिसेकंद होता. 1 सेकंदानंतर तो 4 मीटर प्रतिसेकंद होता. 2 सेकंदांनी तो 8 मीटर प्रतिसेकंद होता. 3 सेकंदांनी तो 12 मीटर प्रतिसेकंद होता आणि 4 सेकंदांनी तो 16 मीटर प्रतिसेकंदाच्या हिशोबाने वाढतो. याचा अर्थ असा की प्रत्येक सेकंदाला वेग 4 मीटर प्रतिसेकंदानं वाढतो आहे. याला त्वरण म्हणतात. दर सेकंदाला बदलणाऱ्या वेगाचा दर म्हणजे त्वरण. आपण हे कसं लिहितो? याला 4 मीटर प्रतिसेकंद प्रत्येक सेकंदाला किंवा 4 मीटर भागिले सेकंद गुणिले 1/1 सेकंद. जर मोटरसायकलचं त्वरण असंच होत गेलं तर 5 सेकंदांनी तिचा वेग काय असेल? 4, 8, 12, 16, 20. आणि 8 सेकंदानंतर 24, 28, 32. किंवा साध्या सरळ मार्गाने वेग काढायचा असेल तर आपल्याला त्वरण माहिती आहे, त्याला आपण तितक्या सेकंदांनी गुणलं की आपल्याला तिचा वेग मिळतो. हे होईल 4 मीटर प्रतिसेकंद प्रत्येक सेकंदाला गुणिले 8 सेकंद बरोबर 32 मीटर प्रतिसेकंद. चला एक पूर्णपणे नवीन ग्राफ घेऊया आणि तुम्हाला हे नीट समजलंय का नाही हे बघूया. आधी आडव्या अक्षावर 1 सेकंद जाऊ आणि तिथून एक उभी रेघ काढू. मग उभ्या अक्षावर वेगा इतकं जाऊ आणि तिथून एक आडवी रेघ काढू. प्रत्येक सेकंदासाठी असंच करायचंय. मिळालं ना उत्तर? याला त्वरण म्हणतात. आपण हे कसं लिहितो? मीटर प्रतिसेकंद की मीटर प्रतिसेकंद प्रत्येक सेकंदाला? बरं, जर एखाद्या गोष्टीचा वेग त्याच दरानं किंवा त्याच त्वरणानं वाढत असेल तर 8 सेकंदांनी त्या गोष्टीचा वेग काय असेल? तुम्ही हे करू शकाल का? व्हिडिओ पुन्हा बघा आणि काढा बघू. एक शेवटचा प्रश्न. एका विशिष्ट उंचीवरून एक वस्तू 3 सेकंद पडते. 3 सेकंदानंतर तिचा वेग 29.4 मीटर प्रतिसेकंद इतका असला तर तिचं त्वरण काय असेल? इथे तुम्ही गुणाकार कराल की भागाकार? चला कॅल्क्युलेटर काढा आणि शोधा. अरे मित्रा, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे निर्माण होणारं त्वरण ते हेच. लक्षात ठेव,